त्यांना माहिती नाही बहुतेक मी कोण आहे ते, म्हणून माझ्यावर उद्धटासारखं बोलतायत या. तुमच्या माहितीसाठी सांगतो, 50 लाख रुपये बयाना दिला मी या घरासाठी. आणि या पाहुण्या म्हणून आले असतील तर यांचा पाहुणचार करा, पण नवीन घरात. कळलं? अरे तू कोण रे बाबा, मी या घराची मालकीण आहे. आणि तुम्हाला सगळ्यांना सांगते, हे घर मी आधीच कोणाला तरी विकलंय. आणि हे तू हे बघ, हे घर मी तुला नाही विकलंय, त्यामुळे तुझा आणि विनायकचा जो व्यवहार झालाय तो रद्द. आत्या काय बोलतेस तू? तू काय बोलतेस? तू हे घर विकलंयस कोणाला तरी? मला एका शब्दाने बोलली नाहीस तू. एक मिनिट, तुमच्या ज्या काय गप्पा असतील ना घरगुती नंतर मारा, नाही तर बाहेर चावडी भरवा आणि वाद घाला. मला माझं घर रिकामं करून द्या, कळलं? अज्जीबाई. आत्या, आत्याबाई म्हणा, आत्या आहे ती आमची. असतील? असेल नाही, आहे. आणि मी ह्या घराची मालकीण आहे ही गोष्ट स्वतःच्या मेंदूत घुसवून घे, समजलास? आणि तुम्ही सुद्धा, तुमच्या मनाशी ती कुठली गाठ असते ना. कोण गाठ? हा ती कोण गाठ, ती बांधून ठेवा. आणि लक्षात ठेवा, हे घर आता डीकेच आहे आणि या घरासाठी डीकेने पैसे मोजले. तुमच्याशी का बोलते पण मी? काय विनायक दादा, 2 दिवसात घर रिकामं करणार होतात ना, काय झालं त्याचं? काय झालं काय, मी इथे आले सगळ्यांना सांगायला की 2 दिवसात घर खाली करायचंय. पण मी तुला कशाला सांगते, तुला थोडंच विकलंय घर. आणि हे बघ, तुला माहिती आहे की एकदा विकलेलं घर पुन्हा विकता येत नाही. बापरे. अच्छा ठीक आहे, तो मला माझे 50 लाख रुपये परत द्या. मी का परत करू? मी घेतलेत का पैसे तुझ्याकडून? हे बघा विनायक दादा कानिटकर, एक तर तुम्ही मला माझे पैसे परत द्या, नाही तर हे घर ताब्यात. आज या बाई बोलल्यात, उद्या घरातलं कोणीही बोले, प्रत्येकाला आपल्यातला व्यवहार समजावून सांगू मी. हा, आणि हे घर विकण्यासाठी तुम्ही माझ्याकडे आला होतात, मी नव्हतो आलो तुमच्याकडे. आणि आतापर्यंत तुम्हाला कुठली जबरदस्ती केली आहे? आता करायला लावू, वेळ पडलीच तर मी तसं करू शकतो, कुठल्याही सरकारी यंत्रणेच्या मदतीशिवाय. तेव्हा सहकार्याची अपेक्षा आहे, एक तर मला माझे पैसे परत करा, ते काय समजलं? मला थोडासा वेळ द्या, मी आत्याशी बोलतो. कोणाशी बोलायचंय, काय बोलायचंय तुम्ही ठरवा. 2 दिवस, 2 दिवसाची मुदत आहे. 2 दिवसात मला माझे घर, नाही तर पैसे पर. आणि घराचा मालक एकच असतो अज्जीबाई. आणि ती मी आहे, विनायक नाही काय. विनायकने तुझ्याशी केलेल्या व्यवहाराला काही अर्थ नाही. कळेल, ते कळेल, 2 दिवसात कळेल. 2 दिवस.
दोन दिवसात जर घर रिकाम झालं नाही किंवा मला माझे पैसे मिळाले नाहीत तर लक्षात ठेवा गाठ माझ्याशी। हा आणि तू गेला नाहीस ना तर गाठ माझ्याशी आहे। अरे जा रे बाबा, आता तू गेल्यावर गोमूत्राने साफ करावं लागेल मला घर। अच्छा माझी अट जर पूर्ण नाही केली तर मी काय काय धुवून काढेन हे तुम्हाला कळणार पण नाही। समजलं? निघा त्यांनी। चले काय नवीन संकट माई। तू त्या बिल्डरच्या समोर जे काही बोललीस ते अगदी बरोबर आहे। मी हे घर विकलेलं आहे तेव्हा तू त्या उपटसुंबा बरोबर जो काय व्यवहार केलायस ना तो आता रद्द। हे काय बोलते आत्याजी, आमचं हे असं कधीच ठरलं नव्हतं। मी तिला हे घर वाचवण्यासाठी इथे बोलवलं आणि ही म्हणते की हिनेच हे घर विकलंय। मला आत्याजीशी जरा बोलावं लागेल। हिने डिकेला गप्प करण्यासाठी तशी थाप मारली आहे की आणखी काही आहे हिच्या डोक्यात। आणि विनू, हे घर विकताना तू माझ्याकडे एक चक्कर शब्दाने बोलला नाहीस, असं का केलंस? अगं घर विकलं म्हणजे विकलं असं नाही, म्हणजे त्याच्या पाठीमाग माझी काही कारण आहे। तुला काय वाटलं? हा तुला मनात येईल तसं मागशील आणि तुला कोणी विचारणार नाही। असं नाहीये, असं नाहीये, म्हणजे मी अजून त्याला ते विकलेलं नाहीये। मग तो 50 लाखाचा बोलत होता काय उगाच? नाही म्हणजे म्हटलं तर विकलं, म्हटलं तर हो, म्हटलं तर नाही। अरे कोणी घालू नकोस रे, स्पष्ट काय ते बोल। अगं म्हणजे मी घर विकण्यासंबंधी चौकशी करायला त्याच्याकडे गेलो होतो, म्हणून त्यांनी जबरदस्तीने घर खरेदी केलं। हो आत्या, हे म्हणतात ते खरंय, तो माणूस जबरदस्तीने आपल्या घरावर हक्क सांगतोय। तुला विचारलं का मी? नाही ना, त्याने व्यवहार केलाय त्याला बोलू दे। काय बोलू मी आता, मी माझ्या हाताने माझ्या पायावरती धोंडा मारून घेतलाय, काय सांगणार तुला। तू घरातल्या सगळ्यांच्या डोक्यावर धोंडा घातलेस, कळतंय का तुला? अगं पण आत्या तू कुणाला घर विकलंस आणि तू आम्हाला काहीच कसं बोलली नाहीस? हा प्रश्न मला विचारायचा, तुला हक्क आहे का? त्या उर्मट माणसाशी व्यवहार करायला गेलास तेव्हा मला विचारलं होतं। आम्ही घरात असून आम्हाला एका शब्दाने बोललं नाही का? मला या विषयावर बोलायचं नाही। मी हे घर विकलेलं आहे त्यामुळे तू त्या माणसाला हे घर विकू शकत नाहीस। पण आता मी नाही मागे फिरू शकत, मी सुद्धा हा व्यवहार रद्द करू शकत नाही। अरे माझी गावात शितू होईल रे। हो आत्या पण मग ठीक आहे, तू ज्यांच्या कोणाबरोबर व्यवहार केलाय त्यांचं नाव सांग मला, मी बोलतो त्यांच्याशी। कारण 2 दिवसामध्ये जर हे घर रिकाम केलं नाही ना तर तो डीके येऊन इथे गुंड पाठवेल आणि सगळ्या घराची वाट लावेल तो। हे
याचा तू आधी विचार करायला हवा होतास ना. अरे तू खमका आहेस म्हणून मी घराकडे लक्ष दिलं नाही आणि तू असं केलंस. आईलाच होता माझा. जीवन मरणाचा तर प्रश्न नव्हता ना. हे बघ विनू, हे घर आपल्या पूर्वजांचं आहे तेव्हा ह्या घरावर कोणाचा एकट्याचा हक्क नाही. आजवर ह्या घरात सगळे एकत्र राहत आलेले आहेत. कानेटकरांच्या एकोप्याचं प्रतीक आहे घर. तसं असत तर तू पण घर विकलं नसतस ना. मला जाब विचारू नकोस. तुझ्या बारशाच्या घुगऱ्या खाल्ल्यात मी आणि माझ्यावर आळ देऊन स्वतःच्या चुकीचं समर्थन करू नकोस. त्या समर्थनाचा प्रश्न नाहीये तर हा गुंता सोडवायचा कसा. म्हणजे घर नेमकं कोणाला द्यायचं आपण. तू त्या माणसाकडून पैसे घेतले होतेस ना तेव्हा त्याला व्यवहारातून कसा बाजूला काढायचं त्याच तू बघ. आते भाई नाही म्हणजे बघ आमचं काय आम्ही कुठे जायचं. विनूने घर विकल्यावर कुठे जाणार होता. दादा हिस्सा देणार होते आम्हाला आमचा. आता कोणाला काय द्यायचं किंवा द्यायचं नाही ते मी ठरवणार. मी काय म्हणतो शांतपणे बसून आपण बोलूया ना या विषयावर. काही गरज नाही त्याची. जे काय करायचंय ते मी ठरवणार. तुझ्यापेक्षा जास्त पावसाळे मी बघितलाय तेव्हा आता जे काय मी सांगेन तोच अंतिम निर्णय. तीच पूर्व दिशा. आता काय करायचं. अरे त्याला काय विचारतोस. तू जे केलाय ते तूच मिस्टर. तुम्हाला वाटलं असेल मी इथून सहजासहजी निघून जाईन. तसं काही होणार नाही. मी तुम्हाला हेच सांगायला इथे आले होते की मी हा वाडा विकलाय तेव्हा तुम्ही तुमचं काय ते बघा. तू हे काय चालवलंयस. मी तुला इथे बोलवून घेतलं कशासाठी आणि तू काय करतेस. तू बॉम्ब टाकलास. काय केलं मी. काय काय केलं. काय काय केलं. हे घर वाचवण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत ना त्यासाठी मी तुला इथे बोलवून घेतलं आणि तू परस्पर हे घर विकलंस. हो मी घर विकलं. तू मला बोलली कशी नाहीस. मी विनू विठूला सुद्धा सांगितलेलं नाहीये आणि तू कोण मोठा तिकूजीराव. अगं तसं नाही पण ह्या घराबद्दल तुला सुद्धा आपुलकी वाटते. हे घर वाचवण्यासाठी तू काय वाटतेल ते करशील असं मला वाटलं होतं पण तू सुद्धा. मला अक्कल शिकवू नकोस. मी काय करते ते मला समजतंय. काय समजतंय तुला. परस्पर घर विकून तू दादांच्या अडचणी आणखी वाढवल्यास अशानं परिस्थिती अजून चिघळेल हे लक्षात येत नाहीये का तुझ्या. तू मला इथे बोलवून घेतलं होतस ना. का तुझा माझ्यावर विश्वास आहे म्हणूनच ना. विश्वास आहे म्हणूनच बोलवलंय पण काय. उगाच मनात शंका आणू नकोस. बघू शंकेचा प्रश्न नाहीये पण काय ना मुळात जे घर आपल्याला विकायचंच नाहीये ते घर दोन जणांना विकलं गेलंय. आता हा गुंता कसा सोडवणार आहेस तू. काय कळतय ते माझं मी बघेन. तू कशाला काळजी करतोस. काळ तुझ्या एका निर्णयामुळे आम्ही सगळे हादरलोत. अख्ख्या घराचं भवितव्य आता पणाला लागलंय. तू डीके साधा सुद्धा माणूस नाही. फार डेंजर माणूस वरपर्यंत ओळखी आहेत त्याच्या. त्याला आपण हे घर वेळेत रिकामं करून नाही दिलं तो काय करेल. काय नाही काही काही सांगता येत नाही. त्यात तू हे घर कोणाला तरी विकलंयस हे आम्हाला सांगितलं पण नाही. आम्हाला माहीत नाही काय नाही काय नाही. ह्या सगळ्या गोष्टींमुळे किती मोठा घोळ घालून ठेवलायस तू. हे कळतंय का तुला. हे सांगण्याचा मी प्रयत्न करतोय. हे बघ हा डीके पीके कोण आहे ना त्याला मी ओळखत नाही. मला त्याची पर्वा सुद्धा नाही. काय करायचं ते करून दे.
मला काय करायचंय ते मी बरोबर करेन. तू जास्त विचार करू नकोस. ठीक ठीक आहे, मी जास्त विचार नाही करत. पण तुझ्या डोक्यात नक्की काय, तू काय करणार हे किमान मला तरी सांग. म्हणजे मी सतत तुला प्रश्न विचारायला येणार नाही. तू कोणाला बोलणार नाहीस ना? तुला मी इथे बोलवून घेतलंय हे आतापर्यंत घरात कोणालाही माहीत नाही. निदान यावरून तरी माझ्यावर विश्वास ठेव, मी कोणालाही काही सांगणार नाही. काय आपण एकमेकांना विश्वासात घेऊन पुढे काय करायचंय, कसं करायचं हे व्यवस्थित ठरवूया ना प्लीज. एक काम कर, ते दार लाव. ठीक. बस बस बस. मी काय सांगते ते ऐकून घे, कोणाला सांगायचं नाही. आता हे मी हे जे घर विकलंय कळलं कळलं मला. पण तुला खरंच वाटत म्हणजे ह्याचा उपयोग होईल? 100%. दादा दादा बोल ना काहीतरी. अरे बघ ना, आत्याने असा अचानकपणे बॉम्ब टाकलाय ना, तू तू काहीतरी कर ना. हो रे, तिला जर का वेळीच थांबवलं नाही ना तर आपण सगळे रस्त्यावर येऊ. बरोबर आहे रे तुमचं, काय करावं तेच कळत नाही. दुर्गा ते मागे हटायला तयार नाही आणि तो डीके पण मागे हटायला तयार. मधल्या मध्ये ना सगळी कोंडी झाली आपली. दादा मला एक समजत नाही, तू आपल्या अख्ख्या घराला बांधून ठेवलंय, नेहमी प्रत्येकाला समजवतो, तू दुर्गा आत्याला समजवू शकत नाहीयेस. नाहीतर काय. अरे मला वाटलं होतं तिने परस्पर घर विकलं म्हणून तू तिला खडसावशील, तिच्यावर रागावशील, पण कसलं काय, तिने तुझंच तोंड बंद करून टाकलं. हे हसण्यापेक्षा ना या परिस्थितीवर तोडगा काय काढायचा त्याचा विचार करा. तू सांग ना काय करायचं ते. दादा मला काय वाटत, आपण ना दुर्गा आत्याला तिचं हे डिसिजन मागे घ्यायला भाग पाडायला. हे केलंच पाहिजे आपण. बघ दादा काका, तिने तिचा हा डिसिजन मागे घेणं खूप गरजेचं आहे, नाहीतर डीके तर आपली वाटच. अरे तो किती डेंजर माणूस आहे आपण सगळ्यांनी चांगलंच बघितलंय. अरे तो किती डेंजर माणूस आहे आपण सगळ्यांनी चांगलंच बघितलंय. नाहीतर काय. दादा तुला आठवत ना, तू पैसे दिलेस तर त्या डीकेने परत घेतले नाही. आणि आता जेव्हा त्याला हे कळलंय की आपलं घर आपण दुसऱ्या कोणाला तरी विकलंय तर अरे तो गप्प बसणार नाहीये. सगळं माहितीये, सगळं पटतंय मला, काय करावं. हे ना दुर्गा आत्या पण नको त्या माणसासमोर सगळं बोलून बसली, जरा घोळ घालून ठेवला तिने. मी काय म्हणतो आपण तिच्याशी जाऊन बोललो तर. बेस्ट आयडिया आहे ना. करे दादा काका, आपण एकदा प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे. हो दादा मलाही असंच वाटतंय. पण तिच्याशी बोलणार कोण? तेच तर, मांजराच्या गळ्यात घंटा बांधणार कोण? आपण सगळे, येस आपण सगळे मिळून आत्याच्याशी बोलू. आपण आपली कानिटकरांची मोळी परत एकदा अशी घट्ट बांधू आणि जाऊ आत्याच्या समोर, सगळे एकत्र बोलूया. Yes, पॉइंट आहे. ठीक आहे, मलाही पटते ते. ठीक आहे, मग तू सुवर्णा माधवी सगळ्या सगळ्यांनाच बोलवून घे. हो मी सगळ्यांना बोलवते दादा काका. ठीक आहे. प्रेक्षक हो,
आजपर्यंत स्टार प्रवाह चॅनलला आपण भरभरून प्रतिसाद दिला, तसाच प्रतिसाद तुम्ही स्टार प्रवाह यूट्यूब चॅनलला सुद्धा द्या. त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघत राहा.